टिलकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली ईस्ट स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट मॅथ्स युनिट नंबर ट्वेल्व मल्टिप्लिकेशन हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू लर्न मल्टिप्लिकेशन बाय कॅरिंग ओव्हर मुलांना आज आपण हच्च्याचा गुणाकार कसा करायचा कसा सोडवायचा ते अभ्यासणार आहोत द फर्स्ट एक्झाम्पल इज ट्वेंटी सिक्स मल्टिप्लाय थ्री पहिले उदाहरण आहे सव्वीस गुणिले तीन फस्ट वी अरेंज द मल्टिप्लिकेशन व्हर्टिकली आधी आपण उभी मांडणी करून हे गणित लिहिले मल्टिप्लाय द सिक्स इन द युनिट्स प्लेस बाय थ्री द प्रोडक्ट इज एटीन एककाच्या घरातील सहाला तिनाने गुणले असता गुणाकाराला अठरा वी राईट एट युनिट्स इन द युनिट्स प्लेस ऑफ द प्रोडक्ट अँड कॅरी ओव्हर वन टेन इन द टेन्स कॉलम आठ एकक रेषेखाली एकक स्थानी लिहिले आणि एक दशक हच्चा दशकाच्या घरात लिहिला देन वी मल्टिप्लाय टू टेन्स इन द टेन्स प्लेस बाय थ्री द प्रोडक्ट इज थ्री टू झार सिक्स अँड ॲड वन फ्रॉम कॅरी ओव्हर टू सिक्स वी राईट सेवन इन द टेन्स प्लेस नंतर दशकाच्या घरातील दोनाला तीन ले तीनाने गुणले असता उत्तर आले तीन दुणे सहा आणि त्यामध्ये हजचा एक मिळवला उत्तर आले सात सात हे आपण दशकस्थानी लिहिले

The product is four six are twenty four. Product is twenty four. We write four units in the units place of the product and carry over 2 tens to the tens column. Then we multiply one tens in the tens place by four. The product is four ones are. 4 and then add 2 from carry over to 4. We write 6 in the tens place. So 16 multiply 4 is equal to 64. Another next example is 23 multiply 7. We arrange the multiplication vertically. Then we multiply. 3 units by 7 7 3s are 21 the product is 21 21 means 2 tens 1 units we write 1 units in the units place of the product and carry over the 2 tens in the tens column then we multiply the 2 tens by 7 7 2s are 14. The product is 14 tens. 14 tens plus carried over 2 is equal to 16 tens. 16 tens means 100s and 6 tens. We write 6 in the tens place in the product and make a new 100s place to the right the 100s.

सेवेंटी थ्री मल्टिप्लाय फोर ही उदाहरणे उभी मांडणी करून आपल्या वहीमध्ये सोडवा थँक्यू